काही वयात काही मध्ये यायला नको असते. माहूर मराठवाड्यास केलं होतं त्यांनी. मराठवाड्यातली लोक फार गोड बोलून गोंधळून असे शांत बसवत. त्यांनी पहिल्यापासूनच रांगडाकडी रांगडाकडी म्हणून तापूस दिलं. मराठवाड्यावर माझं विशेष प्रेम व्यक्त केलं कारण मराठवाड्याच मी जावई आहे. असो ती पाखरांच्या चोची मधला खास भावी कविता पहिला आणि शेवटचा श्वास भावी कविता कोसळावेत थेंब भुई मातीचा वास भावी कविता उगवावा पिंपळ एक प्रवास व्हावी कविता हिंदूच्या कंठामध्ये सलाम अलिकम सलाम व्हावी कविता मुस्लिमांच्या फाळावरचा नाम व्हावी कविता मंदिर मशीद बांधणाऱ्यांच्या कपाळाचा घाम व्हावी कविता इंद्रायणी तरलेला तुकाराम व्हावी कविता आणि या देशाच्या मातीत विज्ञान पेरणारी अब्दुल कलाम ही व्हावी कविता. कविता माझ्यासाठी नेमकं काय? मी कवितेकडे कसा आलो काय आलो हे काय म्हणजे माझ्या रक्तात कविता होती असं काही नाही. आज महाराष्ट्रावर बोलवत तो कुठं माळशिरस आज कोल्हापूर उद्या करमाळा परवा सोलापूर आणि नंतर मग सलग 13 दिवस भूक खायचं. खर तर आज लग्न झालं होतं आणि पुण्यात मी वॉचमॅन काम करतो प्रकाश दादा चांगलं माहिती आहे आणि बायको गरोदर होती 7 महिना होता. सर मला आठवत आहे आम्ही युनियन काढली होती आणि ते युनियनच्या मेन तिथे या अध्यक्ष होते तेव्हापासून त्याची भीती वाटते अध्यक्ष बनण्याची. काहीतरी आंदोलन झाले ती केस अध्यक्षावर पडते. तशा माझ्यावर केस पडलेल्या असल्यामुळं 3 महिने कंपनी पेमेंट आमचं थांबवलं. मला आता 3 महिने घर भाड्यानं होतं. 3 महिने घर कसं चालवलं याला फोन करून 100 रुपये घे 500 रुपये घे 1000 रुपये घे त्याच्याकडून घे याच्याकडून घे असं करून आलं ते 3 महिने काढले आणि एक दिवस असा आला गॅस संपला टीव्हीचा बॅलेन्स संपला तो तर अर्धा लिटर राखेल राहिलं तांदूळ संपले राशन संपलं रोजचं येणारं दूध बंद झालं पेपर सुद्धा आम्ही बंद केला सगळंच बंद झालं. शेवटची कानपोहे आणि चार मिनिटच्या चार शेंगात राहिले होते. तेवढं सकाळचं तिने कसं केलं रविवारचा दिवस होता आणि मी मोबाईल हातात घेऊन सगळ्यांना फोन लावत होतो आणि माझा फोन करूनच उचलत नव्हता. प्रत्येकाला माहित होत हे फोन कशासाठी करते त्यामुळे कट करतो. ते मेसेज रिटर्न होते ते मी मीटिंग मध्ये आहे. काहीच मला कळत नव्हतं नेमकं काय करायचं. तेवढ्यात बायकोनं शेजारच्या घरातनं पेपर आणला. तिला काही करमत नव्हतं टीव्ही बंद होता काही स्वयंपाक नव्हता काहीच राहिलो. शेवटचे 70 रुपये मला आठवते घरात राहिलेली होती प्रकाशाला. आणि तिने शेजार लोकमत पेपर आणला ती वाचत बसली होती आणि मला एकदम तिला आवाज दिला आपली चंदनशिवे इकडे या. मला असं वाटलं पेपर मध्ये कोणी 500 नोटा घालून दिल्या की काय असं ते आडनावून बोलवते. ती गेलो पळत मला म्हटले तू कमी आहे का? म्हटलं हाय आता काय करायचं. ती म्हटली इथं काय बघा. मी तिने ते पेपर दाखवला मला आणि पेपर मध्ये लिहिलं होतं चिंचवडला त्या दिवशी आंशुल क्रिएशन प्रस्तुत म्हणून कुठलीतरी संस्था होती त्या संस्थेतर्फे खुली राज्यस्तरीय काव्य वाचन स्पर्धा आणि रोख रकमेची 3 बक्षीस
अशी जाहिरात होती. 11 वाजल्यापासून स्पर्धेला सुरुवात, जागेवर नाव नोंदणी, असं खुलं ते आलं होतं छाप. त्यांनी ते बघितलं, माझ्याकडे बघितलं. तुम्ही म्हटली कधी आहे ना? मी म्हटलं आहे. म्हटली चंदन शिवे इथं जायचं. याच्यातली सगळ्या मोठ्या रकमेचं बक्षीस घ्यायचं आणि घरी यायचं. मी म्हटलं मग आणखीन एक सांगते. म्हटले म्हटलं काय सर? जरा 2 मिनिट थांब. म्हटलं काय? तर तिनं मला सांगितलं, यातलं मोठ्या रकमेचं बक्षीस चंदनशिवे जर तुम्ही मिळवू शकला नाहीत, तर आज संध्याकाळी घरी येताना माझ्या घरात फक्त नितीन चंदनशिवे आहे. कवी नितीन चंदनशिवे आयुष्यात पुन्हा कधी कुठं जिवंत दिसणार नाही. आणि मी ते आव्हान स्वीकार, तोच पेपर हातात घेतला. मी ते 70 रुपये घेतले एसटी बसलं. त्याच पेपर वरती त्या दिवशी रविवार होता, मंगला लंगसडींची मुलाखत कुठल्या तरी पोरीने घेतलेली होती आणि ती छापून आली होती. मी तेच वाचत चाललो. तिथे गेलो स्पर्धेला, जवळजवळ 176 स्पर्धक होते. कवितेशी माणूस कसा जोडला जातो. मी कविता सादर केली, आता कुठली केली काय केली ते नंतर कधीतरी आयुष्यात सांगेल. आणि बक्षीस वितरण ज्यावेळेस सुरू झालं, तर ते सूत्रसंचालकांसुद्धा खूप ताण लागला होता भीती वाढवणार. आणि पाठीमा कुठेतरी गर्दीत बसलो होतो. त्याने ते उत्तेजनार्थ 2 बक्षीस पुकारली. तृतीय पुकारलं, द्वितीय पुकारलं, माझं नाव कुठं आलं आहे. आणि मी मला ठरवलं की कवी नितीन चंदनशिवे मेरा. आता आयुष्यात परत कवितेकडे कधी बघायचं नाही. म्हणजे मी आयुष्यभर कविता लिहू शकणार नव्हतो हे दुःख जास्त झालं होतं. पोटात भूक होती आणि ती सुद्धा घरात उपाशी होती याची जाणीव होती मला. आणि कवितेवर मी चिडलेलो होतो. आणि तेवढ्यात प्रथम क्रमांक माझं नाव त्यानं पुकारल्यावरती असा अंबरदार बोलून ओढाव असं वाटलो. उभा राहिलो, पुन्हा खाली बसलो. पण तिथून त्या स्टेजवरती गेल्यानंतर अशा वेळेला मला आजपर्यंत कळलं नाही की त्या एवढ्या सुंदर नटलेल्या मुली बक्षीस स्टेजवर आणून देण्यासाठी काय ठरलं असतं. साड्या वगैरे ती विंगेत ती मुलगी ते हातात ट्रे घेऊन ते श्रीफळ शाल आणि ट्रॉफी मोठी ती घेऊन येताना दिसते. आणि माझं लक्ष पटकन त्या ट्रे मध्ये पांढऱ्या पाकिटावर गेली. माझा डोळा तिथं होता. ते राजकुमार बडोले राज्यमंत्री होते, त्यांच्या हस्ते तो पुरस्कार वितरण सोहळा. मी कशाचीही परवा केली नाही. लोक फोटो काढत होते मोबाईलवरून काय काय करत होते. मी अक्षरशः त्यांच्या हातात त्या मुलीं ट्रे द्यायच्या अगोदर पटकन जाऊन ते पाकिट उचललं, पुन्हा जागेवर आलो, खिशातनं स्टेजवरून मोबाईल काढला आणि मी फोन तिला लावला. पहिल्या रिंग मध्ये फोन उचलला, वाटच बघत बसले नाही. मी म्हटलं अगं, ती म्हटली काय सर? म्हटलं पहिलं बक्षीस मिळालंय, पहिला नंबर आलाय. मला एक अशी आशा होती की तिनं मला अभिनंदन वगैरे म्हणावं, पण ती काय तसं म्हणायला नाही. ती म्हटली ते ठीक आहे, रक्कम किती आहे? तिच्या डोक्यात तेच. मी म्हटलं थांब बघतो. मी स्टेजवरती पाकिट फोडलं, ते व्हिडिओ बहुतेक युट्यूबवर असे आहे बघते. आणि ती काढले मला ते, म्हटलं अगं 5000 रुपये आहेत. माझं जसं 5000 आहेत म्हटल्यानंतर उत्तर गेलं. त्यावेळेला तिनं घेतलेला पॉज आणि मी घेतलेला पॉज आणि दोघं शांत होतो फोनवरती. मला वाटतं आमच्या जगण्यातली शब्द नसलेली संवाद नसलेली ती 20 सेकंदाची वेळ जी होती ती जगातली सर्वात पवित्र कविता असावी. शब्दाविना आम्ही एकमेकांशी खूप काही बोलून गेलो होतो आणि मला आनंद झाला होता की मी आयुष्यभर कविता लिहिणार आहे, मी कवी म्हणून जगणार आहे. आणि घरी आल्यानंतर तिने सगळ्यात अगोदर राशनची चिठ्ठी
लिहिली त्याचं कविता त्यावेळेला लिहिली गेली माझ्याकडून. माझा महिन्याचा पगार होतो तेव्हा माझी बायको तिच्या सुंदर हस्ताक्षरात किराणा मालाची यादी लिहिते. माझा महिन्याचा पगार होतो तेव्हा माझी बायको तिच्या सुंदर हस्ताक्षरात किराणा मालाची यादी लिहिते. ती यादीच माझ्यासाठी जगातली सर्वात सुंदर कविता असते. आणि या सुंदर कवितेची खरी खुरी समीक्षा फक्त आणि फक्त तो हरामखोर दुकानदारच करतो. या सुंदर कवितेची समीक्षा फक्त आणि फक्त तो हरामखोर दुकानदारच करतो. तो एक एक शब्द खोडत जातो, पुढे आकडा वाढत जातो. तो एक एक शब्द खोडत जातो, पुढे आकडा वाढत जातो. आणि कविता तुकड्या तुकड्याने पिशवीत भरत जातो. आयुष्य तर माहीत नाही, पण महिनाभर कविता आम्हाला पुरून मिळते. महिनाभर कविता कविता जगत असताना मी कवितेशी जोडलो गेलो, परंतु ज्या वेळेला समाज भूक म्हणून आपण समाजाचे नेतृत्व करणारे कवी होतो, त्यावेळेला आपली एक जबाबदारी वाढते. पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर आपण त्याला पंख येतात, त्यावेळेला आपली एक जबाबदारी ती वाढते. मला या अध्यक्षस्थानी बोलताना ते नेमकेपणानं मांडायचं की आपण का द्यायचं असतं, कशासाठी द्यायचं असतं. कोणी म्हणतं कविता उपाशी पोटात नाही तरी सुचली म्हणजे येते काय, मला ती खरंच माहिती नाही. पण माझा एक मला या कवींबद्दल खरं सांगतो खूप राग आहे. मराठी कवी असू दे, हिंदी कवी असू, जगातला कुठलाही कवी जो कवी आजपर्यंत जन्माला आलो, तुम्ही मला काही शिव्या दिल्या तरी चालतील. ज्यानं बादशहाच्या थाटात जगायला हवं, त्या कवीनं गुलामीत जगण्याचा इतिहास मला कायम दिसला. ते नाही पाहिजे. मला परवा दिवशी एका राजकीय नेत्याचा फोन आला, गपचूप यायचं, कविता ऐकवायची, मानधन घ्यायचं, द्यायचं. म्हटलं आवाज फार, तुला कविता ऐकायची असते तर तू इथं यायचं, माझी कविता ऐकायचं, मानधन टाकायचं, गपचूप निघायचं. कारण ती कवी म्हणजे कसं झालंय, साहित्य अकादमी काय ज्ञानपीठ घेतलंय सुद्धा कवी बघितली. मी खूप चिडून बोलतो या विषयी, म्हणून मला जास्त ठिकाणी नको मोठ्या मंचावर बोलवत नाही. फार बरं आहे असं ती सर्वमाय कवी असं वाचल्यानं कवी आणि ते असं सगळ्यांना असं म्हटलं पार पडते तो. आणि त्याची ओळख अर्धा तास करून दिली जाते. ह्या पुरस्कार, त्या पुरस्कार, असा पुरस्कार, तसा पुरस्कार. आणि ते कवितेचे चारच ओळ बोलते, काय बोलते काय कळत नाही, चेडे. दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात त्याच्याबद्दल खूप काही छापून येत, सर्वसामान्यांपर्यंत कविता गेली पण त्यांना कविता कळली त्याची. आता अखिल भारतीयचा मंडप उभार करतील, त्या मंडपात आहे का सर्वसामान्य माणसाची गर्दी आहे? म्हणजे कवींच्या गर्दीसमोर कवीनच कविता म्हणायची, हे बाजारीकरण कुठेतरी थांबवण्याचं काम हे आमच्या वयाच्या पोरांनी आज करणं गरजेचं आहे. कवी कसा पाहिजे, त्याची एंट्री झाली की धडकी भरली पाहिजे. इथं सत्तेत असणाऱ्या पक्षाला किंवा भारताच्या प्रधानमंत्र्याला सुद्धा एखादा निर्णय घेताना, एखादं वाक्य बोलताना त्याला विरोधी पक्षाची भीती नसली पाहिजे, त्याला मीडियाची भीती एवढी नसली पाहिजे, त्याला भीती असली पाहिजे. मी जर हे लिहिलं, मी जर हे बोललं, मी जर हा निर्णय घेतला, याचा परिणाम जर वाईट झाला तर तो नितीन चंदनचे काय नाही, याच्या भीतीनं झोप उडालेली पाहिजे. कवीची प्रतिमा ती असली पाहिजे, कवीचा आदर झाला पाहिजे. दरबारात कविता म्हणणारा, कवन करणारा, कवींचा इतिहास इथून पुढे पुसून टाकण्याचं काम या पिढीनं केलं पाहिजे. जाती धर्मावरती बोललं जातं, सगळं केलं जातं. सकाळी सबनीस सरांचं भाषण मी ऐकलं आणि मला जाणीव झाली की आज कुठल्या पद्धतीने काय होतंय. म्हणून कवितेच्या चार ओळ्या अशा
जाती धर्माबद्दल ज्यावेळेस जबाबदारी वाढते त्यावेळेला कधी कधी त्या पद्धतीनं सुद्धा व्यक्त व्हावं लागतं. मग प्रेमपत्र सुद्धा आम्हाला सुद्धा येतात सर, जी धमक्यांची असतात त्याला मी प्रेमपत्र म्हणतो. ती पत्र आली की ती घरची परिस्थिती फार नाजूक होते, लिहावं की नको लिहावं असं वाटू लागतं कधी कधी. प्रेमपत्र एक फार सुंदर येतात, म्हणजे जपून राहा, तुमच्या कुटुंबाची आम्ही काळजी करतो, इतक्या पद्धतीनं ते कळत नाही. पण आपण नाही लिहायचं, आपण नाही बोलायचं, तर बोलायचं कोणी हाही एक प्रश्न पडतो. आणि म्हणून कवितेच्या वडे अशा, सारे धर्म ग्रंथ वाचले, सारे धर्म ग्रंथ वाचले, पान चाळताना फक्त एवढी चूक झाली, बोटाला जिभेवर द्यावं लागलं, मी धर्माला थुटका लावला आणि माणूस झालो. परवाला फळ रंगवताना रंगांची फार भीती वाटली मला, लोक हरावी घराचा रंग बघून माणसाची जात ठरवतात, म्हणून मी अख्ख घरच पांढर शुभ्र केलं, मी जातीला चुरा लावला आणि माणसा पाहिला. या माणसा देण्याची प्रक्रिया पूर्ण करणं खऱ्या अर्थात गरजेचा. एक कविता घेतो आणि मी तुमचा या ठिकाणी निरोप घेतो. कवितेचं नाव आहे एक वेगळी कविता. काही कविता मनात असतात ज्या कधी कधी सादर करा अशा वाटतात, पण त्या कवितेच पब्लिक, त्या दर्जाचं पब्लिक कधीतरीच मिळत. दंगलीचं माहोल लागतो ओपन जत्रेत. या पृथ्वीचा बाप होता कवितेच नाव. अरे यावे त्या चार्ली चापलीन माझ्याकडं, अरे यावे त्या चार्ली चापलीन माझ्याकडं, आणि धरावा त्याच्या हसऱ्या दुःखाचा कागद माझ्या समोर, आणि म्हणावं मला लिहिना माझ्या मुक्या जगण्याची एखादी बोलकी कविता. मी उचला ओपी तेवढ्यात हिटलरने तिथं यावं, आणि हिटलरनं सांगावं मला घेना माझं रक्त, आणि रक्ताने लिहिना कविता जर्मनीच्या साम्राज्यवादावर, आणि मी कोंडून मारलेल्या श्वासांवर तुझी कविता वाचून कदाचित ते मला माफ करतील मित्रा, कारण तू माणसांवर प्रेम करणार कवी आहेस. आणि मग मी लिहावी कविता या पृथ्वीचा बाप होऊन, तेवढ्या समुद्रातून हातात मीठ घेऊन लादेन तिथे यावं, आणि मी हसत हसत त्या मिठाचीही साखर बनवून द्यावी त्याला, आणि मी हसत हसत त्या मिठाची साखर बनवून द्यावी त्याला. आणि मग म्हणावं लादेन दे ना तुझा थोडासा तुकाराम, काश्मीरच्या बर्फात पेरावा म्हणतो, आणि अनावी म्हणतो हिरवी वारी पंढरीला. आणि म्हणावं लादेन मला दे ना तुझा थोडासा तुकाराम, काश्मीरच्या बर्फात पेरावा म्हणतो, अनावी म्हणतो हिरवी वारी पंढरीला. आणि मी सांगावं लादेनला नादे पैगंबर पेरला की आणि याव तिथं बराकने सुद्धा, आणि मी सांगावं त्याला तिसरं महायुद्ध विसर माझी कविता नेहमी आडवी येईल, तिसरं महायुद्ध विसर माझी कविता नेहमी आडवी येईल, त्यालाही ते हसत हसत मान्य करून मिठीत घ्यावं कडकडून लादेला तुम्ही सगळ्यांनी या एकदा माझ्याकडं तुम्ही सगळ्यांनी या एकदा माझ्याकडं तुमच्या मेंदूतला इतिहासच एकदाचा जाळून टाकावा म्हणतो, आणि दाखवावा म्हणतो तुम्हाला हा सुंदर भूगोल जो पुढच्या पिढीसाठी तुम्हाला द्यावाला हार जपून ठेवायचा आहे, तुम्हाला द्यावाला हार जपून ठेवायचा आहे. जगण्यासाठी देश बदलणाऱ्या पाखरांनी सांगा कुणाची गाणी गावीत. साहेब कवीला जशी जात धर्म वंश नसतो, तसाच कवीचा कुठला देश सुद्धा नसतो.
तरच तो कवी असतो. कवी हा पूर्ण विश्वाचा असला पाहिजे. देश बदलणाऱ्या पाखरांनी सांगा कुणाची गाणी गावीत, माझी कविता नेहमी त्या पाखरांच्या थव्यात उंच उंच विहार करत राहील. कारण मी फक्त आणि फक्त माणसांवर प्रेम करणार कवी आहे. मित्रांनो, मी फक्त आणि फक्त माणसांवर प्रेम करणार कवी आहे. धन्यवाद.